हरि ओम, मी मनोहर सिंह कडू अनिरुद्ध उपासना केंद्र चांदिवली. मी 2002 पासून बापूकडे येतोय. आता मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या मुलाच्या बाबतीतला अनुभव आहे. माझा मुलगा साधारण 1.5-2 वर्षाचा होता. वर्षभराचा झाल्यावर तो चालायला लागला होता. त्याच्यामुळे घरात सगळ्यांना त्याचं कौतुक होते की आज चालतो की धावतो वगैरे घरामध्ये. पण झालं असं की त्याची आई आणि ते वाढत असताना तो चालता गॅलरीमध्ये त्याला चढून टेबल स्टूलवर चढून गॅलरीमध्ये चढून बसायची सवय लागली होती. आणि हे दोघंच घरात असताना आई त्याच्या आई आणि तो आज चढला आणि गॅलरीमध्ये बसला. गॅलरीमध्ये बसल्यानंतर त्याचा पाठीमागे कोंबड्या जण आपण उभे राहायचो. पण त्यातही असं झालं की दोघं जण घरात असल्यामुळे त्याची आई त्याच्या पाठीमागे उभी होती. पण झालं असं की त्याने 2 सेकंदासाठी मला पाणी व्हाय म्हणून मागितलं. पाणी त्याला देण्यासाठी ग्लास घेण्याचे म्हणून पाठी फिरल्यावर तेवढ्याच 2 सेकंदामध्ये तो जो वरून खाली आला गेला उलटा पडला मान्यावरती. त्याच्या मान्यावरती त्याला पाठीमागून जोरात खाली पडल्यानंतर खाली जी टाईल्स होती त्या टाईल्स कडा लागली आणि त्याला जोरात ओरडला तो पडल्याबरोबर. दोघंजण घरात त्याची आई भयंकर घाबरली आणि जसा पडला तसं रक्ताची धार लागली जोर घरामध्ये. आजूबाजूचे लोक आले, त्याला तिला धीर दिला आणि त्याला लगेच उचलून हॉस्पिटलला नेण्याची तयारी केली. म्हणून त्यांनी मला फोन केला. तर मी माझं ऑफिस रस्त्यातच होतं म्हणून मी तर नाही आलं, तुम्ही घेऊन या, मी रस्त्यात उभा आहे. तसंच त्यांनी रिक्षामध्ये टाकलं त्याला आणि घेऊन आलं हॉस्पिटलला. नाही आलं हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डायरेक्ट हातामध्ये उचलून घेतलं आणि त्यांनी बघितलं जखम केवढी आहे. जखम केवढी बघितलं आणि आतमध्ये घेऊन गेलं. आम्हाला काय त्यांनी सांगितलंच नाही, फटाफट टाकी मारली डोक्याला पाठीमागून. आणि त्यांनी सांगितलं की बाहेरून 6 टाके मारले त्यांनी आणि आतून 3 असे 9 टाके मारले. त्यांनी सांगितलं मुलगा स्ट्रॉंग आहे, काय घाबरायची कारण नाही. जवळपास 4 फुटाची गॅलरी होती आणि तो त्याच्यावर तो बसला होता कट्ट्यावरती. जवळपास 4.5 फुटावरून तो खाली पडला होता आणि 2.5 वर्षाचा मुलगा. बघायला गेलं तर त्याला पाठीमागे जे लागलं तो थोडं जरी सरकलं असतं त्याच्या मेंदूला फटका लागला असतं आणि होत्याचं नव्हतं झालं असतं. बघायला गेलं तर मुलगा खाली पडला, डोक्याला मारल्यानंतर मूल बेशुद्ध व्हायला पाहिजे होतं. पण तसं काही झालं नाही. डॉक्टरांनी पण आम्हाला विचारलं की हा बेशुद्ध पडला होता, त्याला चक्कर आली होती का. आम्ही म्हटलं काही नाही, चक्कर वगैरे काही आली नाही. कारण आम्ही गॅलरी बघायला गेल्यानंतर आम्हाला चक्कर होती की एवढ्या वरून मुलगा खाली पडला आहे आणि त्याला एवढं रक्त गेलं आहे, त्याला काहीच कसं झालं नाही. म्हणून 2 दिवस आम्ही लगेच मी दादांकडे घेऊन, दादा म्हटलं दादा असं असं झालं आहे आणि हा एवढ्या वरून खाली पडला आणि त्याला भयंकर रक्त गेलं. पण हा ना बेशुद्ध झाला ना काय, हे काय झालं की जसं हॉस्पिटल नेलं तसं हसायला लागला. दादावाळाने त्याला डोकं हात ठेवला, बघितलं त्याला, चेक केलं. दादा काही घाबरायचं कारण नाही, तो खूप स्ट्रॉंग आहे, त्याला काही होणार नाही. बापूंनी हे बघायला गेलं तर त्याच ठिकाणी आम्ही 5व्या माळ्यावरती राहतो आणि 4व्या माळ्यावरती दुसऱ्या दिवशी एक दुसरा मुलगा खाली पडला होता. दुसरा स्टूलवरनं खाली पडला होता तर तो चक्कर स्टूलवरनं खाली पडला तर त्याला चक्कर आली होती. माझा मुलगा 4.5 फुटावरून खाली पडला होता आणि फरशीचा एकदम धारदार कडा लागली होती. पण त्याला काही झालं होतं ना, तो बेशुद्ध पडला होता ना, त्याला बाकी कुठची इजा झाली ना, बाकी कुठचा त्याला त्रास झाला. माझ्या मुलाला जवळपास बापूंनी खाली पडूनही त्याला काही न होऊ देता व्यवस्थित ठेवला होता आणि ना त्याला बेशुद्ध होऊ दिला, ना त्याला काही मोठी जखम होऊ दिली, ना त्याला कुठच्या मेंदूला इजा होऊ दिली. हीच माझ्या बापूची कृपा, हीच अशीच कृपा बापूंची, सर्व बापू भक्तांकडे हीच माझी बापूची जरी प्रार्थना. हरिओम श्री अंबे नाथ सगळी.